I said, Arjun Geki. आई साहेब तुमच्या पाय देवेनी पण सकाळ धन काही खाल्लेलं नाहीये. अहो पाशी पोटी कसा अभ्यास करतील ते? छान म्हणजे एवढं सगळं होऊ नये तुम्हाला तुमच्या बायकोच्या अभ्यासाचीच पडली वय. जा बाबा जा जा इथून. मला ना या औदासीच थोवाडच पाहायचं नाही. निघा. अहो पण आई साहेब आमचं हे सांगितलं ना. निघा इथून नाहीतर म्या माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करूनच घेईन. ए बाई जा ना. कशाला माझ्या आईच्या जीवावर उठली आहे. आई साहेब जरा नशिबस पुटतो. चांगला हाताशी आलेला मुलगा गेला की हातात ना. तू नुसता बघत काय राहिलायस? थोरला मुलगा म्हणून काहीतरी कर. आता आम्ही काय करणार यात? अरे ती देवी आणि उद्या फॉर्म भरायला जाणार आहे. हा तू तर तिला थांबवू शकतच नाही. जाऊ दे ना. मी कोणाशी बोलतीये? बाप झाल्यापासून तुला तरी आमची कदर कुठे? येडुसकी हे जास्त अगोपण करू नकस. कळलं का? हा आमासनी आव्हान देतेस वय. अगं त्या देवी आणि स्नेहा अभ्यासातूनच काय पुरती आयुष्यात तुम्ही उठू शकतो आम्ही. सम्राट राव म्हणतात आमासनी आमचा नाद करायचा. तुझ्या आता आई साहेबांनी सांगितलं ना ही संधी थेर बंद करायची म्हणून तरी मी तुझा आगमन चालू व्हायच का? संग्राम आणि आबासाहेब तुझ्या बाजूनी आहेत म्हणून जास्त शेफारली आहेस. पण तू एक ध्यानात ठेव. आम्ही बिया घरामध्ये आहोत तर यो आगावपणा आम्ही खपून घेणार नाही. भाऊजी आहो काय कामधंदा नाही म्हणून घरातल्या बायकासनी पिडत बसायची खोड काय गेली नाही तुमची अजून? आमच्या मोरळागपणानं बोलू नकस हा नाही तर दात घशात घालीन. तिकडे आई साहेबांनी अन्न टाकलंय हा आणि तू इकडे तुझ्या बायकोची पाठरागण करायला सोय रे. अरे पायलेडेपणाची हद्द झाली रे. हो पायलेडेपणाची बात ना तुम्ही तर करूच नका. कोण काय आहे ना अख्ख्या जगाला माहित आहे. तुम्ही आमासनी बैल वेडा म्हणा नाही तर काय बी म्हणा पण आम्ही आमच्या बायकोची साथ सोडणार नाही. तुझा नवरा ना खुळा टाळक्याचा आहे. आम्ही काय बी सांगितलं तरी तो आमचं ऐकणार नाही आम्हाला ठाव आहे. तर तू शाणी असशील ना तर हे संधी थेरबंद कर नाहीतर. नाहीतर काय? नाहीतर काय? भाऊजी भैया राव आता भाऊजी भाऊजी थांबा भाऊजी. अरे हे पाहिलं नो काय चाललंय? दंडातले बेडके लय फुरफुरायला लागलेत वैरे. तुम्ही काय म्हणा आबासाहेब पण आम्ही परत आल्या धरणं एक ही गोष्ट आमच्या मनासारखी होईना झालं या. हे मी यांचेच लाड जसं काय आम्ही कुणीच नाही नव कंटाळा आला आम्हाला इकडं. असंच असेल ना तर आम्ही जातोच घर सोडून. हे अरे मग जा की
आता जा लगत कोणी अडवलंय तुला? हां जाताना तुझ्या आईला आणि तुझ्या बहिणीला भी घेऊन जा, नुसतं डोक्याला ताप झालाय त्यांचा भी। चला निघत ती गई। नाही भाऊजी, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, मी नाही शिकणार। नाही शिकणार। अहो देवेने काय बोलताय तुम्ही? अहो सुनबाई, यांच्या स्वंगाला बळी पडून हार मानून घ्यायची काही गरज नाही। मामनजी, मी पुढे शिकणार आहे, नुसत्या ह्या विचारानेच घराची ही अवस्था झाली। यापुढे काय होईल खरंच माहित नाही। घरच्या कोणाच्याही आनंदाचा बळी घेऊन मला माझी हाऊस भागवायची नाही हो। पण सुनबाई, सवाल नुसता आता तुमच्या हौसेचा राहिलेला नाही, सवाल आहे आमच्या शब्दाचा। आणि आम्ही सबूत दिलाय आमचा त्या शेलाराला, तो आम्हाला पूर्ण करायलाच पाहिजे। आणि तुमच्या साथीशिवाय ते शक्य नाही। तवा आमच्या शब्दा खातर का होईना, तुम्हाला हे काम पूर्ण करायलाच पाहिजे। कळलं का रे अडदाण? चालले सुनबाई, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका अजिबात। तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या, मन लावून अभ्यास करा। समजलं का? काही काळजी करू नका, आम्ही हो। पण मामनजी, सासूबाईने सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये। चार दिवस जेवली नाही तर काही मरत नाही हो। आणि आमच्या बायकोचं डोसकं कसं ताळ्यावर आणायचं ते आम्हाला चांगलं माहित आहे। तुम्ही काही काळजी करू नका। चंद्रिकाबाई या, आम्ही स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी वाढून घेऊन आलोय बघा। नाही म्हणजे आम्हास्ती जमलं असतं ना तर आम्ही सावताच स्वयंपाक करून तुम्हाला खायला घातलं असतो सावताच्या हाताने। पर तुम्ही कवा आम्हाला चुली मोर उभंच राहू दिलं नाही। मग ही पाळी झाली ना आमच्यावर स्वयंपाक करायची। चला सुरू करा का भरवू? हा नाही म्हणजे आम्ही भरवू शकतो बरं का? चला सुरू करा, आज आपण जोडीनं जेऊ। नाही म्हणायचं नाही अन्नाला। हा चला करा सुरू। वा काय भाजी झाली, काय आमटी झाली, असली आमटी 10 वाटा पिऊ शकतो आम्ही। खाऊन तर बघा। खाणार नाही नक्की? आता तुम्ही खात नाही आमच्या बरोबर तर मग आम्ही बाहेर जाऊन खातो, चालेल का तुम्हाला? चालेल मग ठीक, जातो आम्ही बाहेर। द्यावा जेवण। वा 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 चंद्रिका बाई वा। बघितलं का पोरांनो, भूक लागली, शेवटी काय राहवलं नाही, गिळते मग कशी, कच्चा कच्चा खाते। वा वा चंद्रिका भाई, मानलं बुवा, एकदम भारी बरं का तुमचा करार आणि काय तुमचं व्रत। वा अहो तुम्हाला जमत नव्हतं तर कशाला तोंड उचकटून बोलायचं? हा
तुम्हाला जमणार नाही असं वाटतंय ना तुम्हासनी? आता म्या बिदा होतेस, या काय करू शकते आणि काय नाही, या काय करू शकते आणि काय नाही, या काय करू शकते आणि काय नाही. दरवाजा उघड की. आई एक गोष्ट लक्षात ठेवा संग्रामराव, या घरात तुमच्या बायकोचा हट्ट तरी चालल हे तर माझा. तुमच्या बायकोला परीक्षेसाठी फॉर्म भरायचा ना, भरू देत, हुशार भरू देत. आणि या घरचा उंबरठा ओलांडायच्या आधी तिला माझं मढ ओलांडावं लागेल, ध्यानात ठेवा. अवाय साहेब काय बोलते तुम्ही? चालेल ना तुम्हासनी, ठीक आहे, मी सौताच्या हाताने सौताला जाळून घेते. सांगून ठेवते तुम्ही सर्व, आता तुम्हाला तुमच्या सुन्याचं शिक्षण हवंय की बायकोचं जीव? बाजून चंद्रिका बाई हो, असं काय करताय? जीव कशा बाई देताय? तुम्ही जीव दिल्यावर आम्ही कुणाकडे बघायचं? आम्ही तुम्हासनी आत्महत्या करू देणार नाही, हा आमचा समुदाय आहे चंद्रिकाबाई. आता तरी दार उघडा. आता तुला कळलं ना, तुझ्या अभ्यासापेक्षा आईचा जीव जास्त महत्वाचा आहे. आणि आता हे आबांनी सुद्धा मान्य केले, तेव्हा हे डोक्यात कुळ ना अभ्यासाचं ते काढून टाक आणि कामाला लागचं. जा आईसाठी ताट वाढ. आई चल. थांबा, चंद्रिका बाई असं आम्ही अजिबात म्हणलेलं नाही, का आम्ही तुमचा हट्ट मान्य केलाय. हे बघा, देवानी बाई अजिबात माघार घेणार नाही, त्या शिकणार म्हणजे शिकणार. साहेब तुम्ही तर म्हणाला होता सबूत दिला होता तुम्ही. हो ना, आम्ही सबूत दिला होता, सबूत दिला होता की तुम्ही आत्महत्या करणार नाही. नाही का तुम्हाला माहिती? आणि सर्जनराव इखे पाटलाचा सबूत म्हणजे 51 तुकड. काय चंद्रिका बाई, तुम्हाला काय वाटलं? तुमची सुंगामच निकळत नाही. आबा तू गबगाडच के, मध्ये मध्ये नाक खुपसू नको. तुला आता घराबाहेर काढलं होत, जगाबाहेर काढू का? काय म्हणत होता? देवानी बाईंनी जर परीक्षा द्यायला घराबाहेर पाऊल ठेवला तर माझ्या मडावरनं जावं लागल. ठीक
आपण तुमची इच्छा पूर्ण करूया। मी तुम्हाला मारून तुमचं मडं करायचं आणि मस्त असं उमऱ्याबाहेर व्यवस्थित ठेव, म्हणजे देवानी बाईसने ते ओलांडून असं पटकन नाही मारायचं। नाही मारत तुम्हाला चंद्रगाबाईंना, नाही मारत, आम्ही पण आमच्या अटी पूर्ण करायच्या। पहिली अट देवानी बाईच्या शिक्षणाच्या आड येणार नुसतं थोबाड हलवायचं नाही, तोंडाने बोलायचं, हात खाली हा बोल, देवानी बाईच्या शिक्षणाच्या आड येणार नाही। त्यासनी अभ्यासावर न टोमन मारणार नाही। नाही अभ्यासात आडकाठी आणण्यासाठी कामाला झोपणार नाही। देवानी बाईसनी अभ्यास करायला तुम्ही सावता मदत करणार नाही ना। चालू का गोळे म्हणजे वाय वाय मॅम मदत कर। काय करणार होती तू? अंगावर तेल ओठून जाळून घेणार होती, पेटवून का नाही घेतलं? साधं आहे का आत्महत्या करणं? येड्या बाळाचं काम नाही, आत्महत्या करायला हिंमत लागते, हिंमत आहे का तुझ्यात? काय गे दुचके आहे का चालली मारायला? देवानी बाई तुम्ही जावा, जा जाऊन अभ्यास करा। निघा, तू कुठं निघाला? हा चालला बायकोच्या माग, माझी बायको करत जा। जरा आडमोठ्या साहेबांनी फोन कर, मीटिंग फिक्स कर आमची परवाची। हा चल निघ। तू मग तीच मी सांगून ठेवतो हे आडदाण विंडो नीट ऐक, नुसती बंदूक दावली पुढच्या वेळेला डोसक्यात गोळी घाली, जित्ता गाडी तू बत्ती घाल नाही। साहेबांनी तर माझी नांगीच कापली ग, हे समज काय मॅ स्वतः सरी करत होते वय, काल आलेली टवळी संग्राम रावांच्या वरसड होऊ नये म्हणूनच करत होते ना ग हे सगळं, पण कुणाला काही कळतच नाही। आई मला सगळं कळते, पण आबांना कोण सांगणार? उघड उघड विरोध अंगलट पडतोय आपल्या, आता करायचं काय ग? एक मार्ग आहे, गनिमी कावा। म्हणजे देवयानीचा हात भाजला तर तिला निबंध लिहिताच येणार नाही। काय करणार आहेस ग तू? हा अग लावण्या,
हा बल्ब कोणी इथे ठेवला? आ ऐका,